नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। पाया ठिकाणी क्वेश्चन नंबर देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क दिले आहेत ते दिलेले आहे। 50 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा आहे, असा एकूण 60 गुणांचा पेपर आहे। इंस्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। ओरल सेक्शन, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा ओरल सेक्शनवर आधारित आहे। पुढे आहे रायटिंग सेक्शन, क्वेश्चन 3 डू एज डायरेक्ट 6 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन 3, त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे। प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड्स एनी वन। बघा, बॉय शेवटी वाय आलेला आहे म्हणून एलो, शेवटी डब्ल्यू आलेला आहे म्हणून उल्फ। सेकंड बघा, लॉयन नेस टायगर। बी क्वेश्चन, राईट द पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड्स 2 मार्क्ससाठी आहे। 4 पैकी कोणत्याही 2 वर्ड्सचे तुम्हाला पास्ट फॉर्म लिहायचे आहेत। राईट रोट, सेकंड लुक लुक, थर्ड कॉफी कॉफी आणि फोर्थ आहे टेक टू। सी क्वेश्चन देखील 2 मार्क्ससाठी आहे। स्टेट टेस्ट, थिंग नाईट, थर्ड आहे टेन नेट आणि फोर्थ आहे टोन नोट। डी क्वेश्चन, कम्प्लीट द टेबल ऑफ डिग्री वर्ड्स एनी टू, 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट टॉल टॉलर टॉलेस्ट, सेकंड गुड बेटर बेस्ट आणि थर्ड आहे कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट। क्वेश्चन 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो, 8 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन 4। पॅसेज वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे। व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी ए क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट सेंटेन्स ट्रू आहे, सेकंड सेंटेन्स फॉल्स। बी क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे। सी क्वेश्चन, राईट द ऑपोजिट फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनी टू, 2 मार्क्ससाठी आहे। लो हाय, सेकंड आहे स्ट्रॉंग वीक, थर्ड आहे बाउंड अनबाउंड आणि फोर्थ आहे व्हिलेज सिटी। क्वेश्चन 4 मधील डी क्वेश्चन, डू एज डायरेक्ट 2 मार्क्ससाठी आहे। सिलेक्ट अ प्रॉपर क्वेश्चन टॅग अँड रीराईट द सेंटेन्स। फर्स्ट बघा, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे, डिडंट ही सेंटेन्स लिहायचे आहे, त्यानंतर कॉमा देऊन डिडंट ही करून क्वेश्चन मार्क्स। सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स, ॲन्सर आहे स्टेटमेंट। क्वेश्चन 5, रीड द फॉलोइंग पोयम केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो, 5 मार्क्ससाठी आहे। पोयमचं नेम आहे ट्राय अगेन, पोयम व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन ॲन्सर कम्प्लीट करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 6, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स अँड केअरफुली अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅफिक रूल्स, 6 मार्क्ससाठी आहे। पाया ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅफिक रूल्स।
क्वेश्चन सेवन, इमेजिन यू वीअर ऍट द रिव्हर साईड पिकनिक अँड स्लीप अँड फेल इन टू द रिव्हर व्हाईल प्लेइंग गेम्स, राईट इन अबाउट 80 to 100 वर्ड्स हाऊ युअर क्लासमेट्स सेव यू. 6 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 8, लेटर रायटिंग 8 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहे, पॉईंट्सनुसार तुम्हाला लेटर रायटिंग लिहायची आहे. क्वेश्चन 9, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 6 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग टेबल ऑफ सीझन इन इंडिया अँड डेव्हलप अ पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स, गिवन सुटेबल टायटल. क्वेश्चन 10, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग 5 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स, तुमच्या पालकांच्या व शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करा. सेकंड, आय विल कम्प्लीट माय होमवर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण करीन. सेंटेन्स नंबर 3, झाडे वृक्ष प्राण्यांना निवारा उपलब्ध करून देतात. फोर्थ सेंटेन्स, तुम्ही नेहमी खरे बोलले पाहिजे. सेंटेन्स नंबर 5, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. पा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.